असलेल्या शेतातून बिबट्याला पकडायची काय आहे तयारी? पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। आसंद कमळापूर हद्दीत बिबट्या आल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्याचे व्हिडिओ लोकांच्या चांगलेच व्हायरल होत आहे। बिबट्याच्या आगमनाने लोक धास्तावले आहेत। वज्रधारी न्यूजचे प्रत्यक्ष बिबट्या लपलेल्या शेतावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट केला आहे। पाहुयात काय आहे तिथली परिस्थिती। आसंद आणि कमळापूरच्या हद्दीत बिबट्या आल्याची बातमी आपल्या भागात वाऱ्यासारखी पसरली। या परिसरात बिबट्याच्या उपस्थितीनं लोकांच्यात भीतीचं वातावरण आहे। आज आम्ही जिथं बिबट्या आलाय, ज्या भागात ज्या रानात बिबट्या आहे त्याच रानाच्या बाजूला उभा आहोत। माझ्या पाठीमागे तुम्हाला जे लिंबात झाड दिसते, ही उसाचं क्षेत्र दिसतंय, याच उसाच्या क्षेत्रात बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लासर तो बसल्याची माहिती ते प्रत्यक्षदर्शी देत आहेत। मादी बिबट्या असून त्याला दोन पिल्ल आहेत आणि तो या पलीकडच्या उसाच्या क्षेत्रात आहे। आम्ही इथं प्रत्यक्ष ठिकाणावर आलो। वन विभागाचा एकही माणूस तिथं नाही। याबाबत वन अधिकाऱ्यांना विचारलं असता वन अधिकारी म्हणतात आम्ही ट्रॅप लावलाय, आमचे दोन वन मजूर तिथे आहेत, पण इथं कुणीही नाही। त्यांनी कॅमेरे कुठे लावलेत त्यांना माहीत, पण या उसाच्या क्षेत्राच्या पलीकडे ऊसतोड कामगार आहेत। तिथं ऊसतोड चालू आहे, त्यांची लहान लहान मुलं आहेत, अनेक शेतकरी आहेत तिथं, त्यांचा ऊसतोडीच काम चालू आहे। ह्या सगळ्यांच्या जीवाला हा धोका आहे। त्या ऊसतोड कामगारांचा त्यांच्या जीवाची रिस्क आहे, त्यांच्या मुलांच्या जीवाचीही रिस्क आहे। अनेक शेतकरी फिरत आहेत, महिला फिरत आहेत, माणसं फिरत आहेत, पण इथं बऱ्यापैकी कुठलीही उपाययोजना केल्याची दिसत नाही। वन विभागानं हा प्रकार अजून गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही। हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचं आम्हाला वाटतंय। जर इथं बिबट्या गेले काही दिवस या वावरात आहे, आता आपण जिथं उभा आहे तिथं माझ्या बाजूलाच बिबट्याचे ठसे तुम्हाला पाहायला मिळतील। हे सगळे बिबट्याचे ठसे आहेत। या रानातून इथं पलीड एक विहीर आहे आणि इकडे एक विहीर आहे, दोन्ही बाजूला दोन विहीर आहेत। पलीकडच्या रानात बिबट्या आहेत, तो इथंच पाणी प्यायला येतो। तुम्हाला ठसे बघायला मिळाले त्या पाठीमागच्या रानात आणि ही झाडं, ही पिंपरण आणि त्याच्या पलीकडचा लिंब, या दोन झाडावर बिबट्या सकाळ आणि संध्याकाळचं येऊन बसल्याची माहिती इथले प्रत्यक्षदर्शी देत आहेत। ज्या शेतात बिबट्या लपला आहे तेथे जाऊन पाहणी केली असता वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी काही उपाययोजना केल्याचे दिसत नाही। तिथेच आजूबाजूला शेतकरी येतायत जाताय। ज्या शेतात बिबट्या लपलाय त्याच्याच बाजूला ऊसतोड चालू आहे। ऊसतोड कामगार व त्यांची लहान लहान मुले तिथे आहेत। आजूबाजूचे शेतकरी शेतात येतायत। काही शेतकऱ्यांच्या गुरांचे घोटे जवळपास आहेत। शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे, पण त्यांचे पशुधनही धोक्यात आहे। तसेच लोकांच्या कडून बिबट्याच्या जीवालाही धोका आहे। याबाबत वज्रधारीशी बोलताना स्थानिक शेतकरी काय म्हणालेत पाहूयात। मी इथला शेतकरी आहे, गणेश जाधव। आमच्या भागात इथं दोन चार दिवस झालं आम्हाला कळलंय की असं बिबट्या आहे इथं। आमचं इथंच गोठा आहे, गाया मसऱ्या सगळे आहेत, पण कळाल्यापासून आम्हाला भीती वाटायला लागलंय आणि ते वन विभागवाल्याने येऊन त्याला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, एवढीच आमची हे आहे। ज्यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला ते ऊसतोड मजूर ही भीतीच्या सावटाखाली आहेत। लगतच्या रानातली ऊसतोड बंद केली असली तरी तिथून 200-300 फुटावर असणाऱ्या रानात ऊसतोड चालू आहे। जीवावर उदार होऊन ऊसतोड मजूर काम करताना दिसत आहेत। आपल्या मुलाबाळासह ते तिथे आहेत।
वजेदारीशी बोलताना ऊसतोड मजुरांनी आम्हाला भीती वाटत असून वन विभागाने तातडीने काहीतरी उपाययोजना कराव्यात असे सांगितले. चा क्षेत्रात बिबटे आहे, त्या क्षेत्राच्या बाजूला ऊसतोडीचं काम जे करतायत ते ऊसतोड कामगार आपल्या सोबत आहेत. दादा तुम्ही बिबटे बघितला का स्वतः? कुठे बघितला? ते निंबाच्या झाडावर. किती वेळा बघितला तुम्ही? 3-4 दिवस संध्याकाळी सकाळी. रोज बघताय तुम्ही? रोज सकाळ संध्याकाळ बघताय. तुम्हाला भीती वाटत नाही? वाटतो ना. तुमची छोटी छोटी मुलं आहेत, तुम्ही असंच काम करताय. वन विभागाचे कोण अधिकारी आले का इथं? ते पोलीस आलं होतं इथे. हा, शासन ते आलं होतं. पलीकडची ऊसतोड बंद केली का? हा, बंद केली ना. गेल्या 4 दिवसापासून बिबट्या लोकांच्या नजरेस पडतो आहे. काल वन विभागाच्या लोकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, त्यांनाही तो दिसला. त्यांना बिबट्याचे ठसे दिसले. वन विभागाने तिथे ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, पण निव्वळ ट्रॅप कॅमेरे लावले की आपली जबाबदारी संपली अशी वन विभागाची मानसिकता आहे की काय असा प्रश्न पाडावा इतकी वन विभागाची उदासीनता दिसून येते. याबाबत वजीरधारी न्यूजने वन अधिकारी अरविंद कांबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पाहुयात काय म्हणाले. नमस्कार, मी अरविंद कांबळे, वन परिक्षेत्र अधिकारी, खानापूर विटा. आज वज्रधारीचे प्रतिनिधी माझ्याकडे आल्यामुळं मी आपणास या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतोय. अळसद आणि कमळापूरच्या हद्दीवरती काल रात्री बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे. त्याच्या अगोदर आम्ही सकाळी जाऊन त्या परिसरामध्ये पाहणी केली असता बिबट्याचा वावर असलेले जे ठसे आम्हाला मिळून आलेले आहेत, तर मी आपणास आवाहन करेन की त्या परिसरामध्ये जे गायकवाड कमळापूरच्या परिसरामध्ये जी गायकवाडांची शेती आहे त्या परिसरामध्ये लोकांनी जाण्याचं धाडस करू नये. गेली 2-3 दिवस त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे आणि त्या परिसरामध्ये जाऊन कुणीही धोकापत करू नये. आम्ही त्या परिसरामध्ये असलेल्या ऊसतोड कामगारांना सुद्धा त्या परिसरातून आजूबाजूला केलेला आहे, तर नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं, त्या परिसरामध्ये कुणीही जाऊ नये. ट्रॅप घातलाय म्हणजे काय योजना केली तिथं? तिथं ट्रॅप कॅमेरे आम्ही लावलेले आहेत. त्या ट्रॅप कॅमेऱ्याचा आम्ही तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे. लोकांना सावध राहण्याचे आवाहन करून किंवा ट्रॅप कॅमेरे लावून वन विभागाची जबाबदारी संपणार नाही. वन विभागाने काही अनर्थ घडण्याच्या आत तातडीने कारवाई करत बिबट्याला पकडून सुरक्षित स्थळी सोडावे. लोकांचा त्याच्या जीवाला व त्याचा लोकांच्या जीवाला धोका आहे. अशा स्थितीत हातावर हात ठेवून न बसता तातडीने पाऊल उचलत बिबट्या जेरबंद करावा अशी लोकांतून मागणी केली जात आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.